उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी येरमाळा या ठिकाणी येडेश्वरी मंदिराची 6 एप्रिलपासून यात्रा सुरू होणार आहे। या यात्रेनिमित्त येरमाळा या ठिकाणच्या येडेश्वरी मंदिराच्या परिसरामध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पाहणी केलेली आहे। त्यांच्यासोबत सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, तसेच उस्मानाबाद येथील वाहतूक शाखेचे अमित मस्के, येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि येडेश्वरी यात्रेमध्ये सहभागी होणारे यात्रा कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 6 एप्रिल 2023 पासून येरमाळा येथील येडेश्वरीची यात्रा सुरू होणार आहे। या येडेश्वरीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक हे मोठ्या प्रमाणामध्ये येरमाळा या ठिकाणी येत असतात, त्यामुळं पोलिसांना या ठिकाणी सतर्क राहावं लागते। पोलीस अधीक्षक हे वेळोवेळी या ठिकाणी भेटी देत आहेत। दरम्यान त्यांनी येरमाळा येथील ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे। आपण थेट लाईव्ह दृश्य पाहताय, हे दृश्य आहेत येरमाळा या ठिकाणचे येडेश्वरी मंदिर परिसरातील। पोलीस अधीक्षक ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना ते सूचना देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोबत त्यांच्या येरमाळा येथील ग्रामस्थही उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी केलेलं आहे, गेल्या वेळेस मी 4-5 बाजूला केलेलं आहे। सर्वात पहिल्या तर जिथं आपली पार्किंग होती साहेबांच्या खाली, पार्किंग सगळं व्यवस्थित लावून घेतलं। पार्किंग मध्ये सगळ्यात पहिले टुडे समाचार न्यूज साठी सुखदेव गायके, येरमाळा, कळंब।